सन्मान्य अध्यक्ष महोदय, पनवेल इथल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस आगाराच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष ही स्थिती उत्तरोत्तर दयनीय बनत चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, पनवेलचा एस टी स्टँड हा कोकणातल्या सर्व या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आणि नव्या मुंबईपासून सगळ्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा एस टी स्टँड आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, की वर्षानुवर्ष या एस टी डेपोचा इथल्या एसट्यांच्यासाठी वापर तर होतोच, पण त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या एसट्या यांच्यासाठी त्या ठिकाणी आगार आणि कार्यशाळा आहे. या सगळ्या मिळून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आता जेव्हा 2016 साली या बसस्थळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त अशा बसस्थळाच्या साठी मान्यता देण्यात आली 2016 साली, अध्यक्ष महोदय, पीपीपी मॉडेलवरती या ई निविदा काढण्यात आलेल्या आहेत. उत्तरात म्हटलंय 4.25 हेक्टरचा क्षेत्रफळाचा भूखंड आहे अध्यक्ष महोदय, की ज्याच्यामध्ये 33 फलाटांचं बसस्थानक असणार आहे, सर्व आधुनिक सोयीसुविधा असणार आहेत, आगार कार्यशाळा असणार आहे, तिथे कार्यरत असणाऱ्या लोकांच्या सेवा सदनिकांची सुद्धा पुनर्बांधणी होणार आहे. अध्यक्ष महोदय, 235 कोटी रुपयाचा खर्च या प्रकल्पासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय या निश्चित केलेला आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, अशा वेळेला 2018 साली याला ऍक्सेप्टन्स ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे इडूस पार्क इंटरनॅशनल म्हणून आहे यांना स्वीकृती पत्र म्हणजे ऍक्सेप्टन्स लेटर दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, 28 मार्च 2018 म्हणजे 2-3 दिवसांमध्ये या ठेकेदाराला हे स्वीकृती पत्र देऊन आता 5 वर्ष पूर्ण होतील. अध्यक्ष महोदय, ज्याला 28 मार्च 2018 स्वीकृती पत्र दिलं त्याला विकास करार करायला 8 मार्च 2022 निघाली. याचा अर्थ अध्यक्ष महोदय की याला केवळ स्वीकृती पत्रापासून विकास करार करायला 4 वर्ष अध्यक्ष महोदय गेली. 4-4 वर्ष अध्यक्ष महोदय, जर एखाद्या बस स्थानकासाठी आणि पनवेल जे आज सर्व बाजूंनी विकसित होत आहे त्या ठिकाणच्या एस टी डेपोच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय ही अवस्था असेल तर त्या नागरिकांनी करायचं काय? अध्यक्ष महोदय, दरवर्षी तिथले नागरिक वेगवेगळ्या प्रवासी संघटना आंदोलन करतायत, राजकीय पक्ष आंदोलन करतायत, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला तिथले सर्वसामान्य प्रवासी हे सातत्यानं त्या ठिकाणी विचारत राहतात की ह्या एस टी डेपोचा विकास होणार आहे का. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ही स्थिती आहे की 8 मार्च 2022 याचा विकास करार झाला, आता 1 वर्ष अध्यक्ष महोदय झालंय, 1 वर्ष झालंय, अजूनपर्यंत उत्तरात म्हटलंय की नवीन नकाशे विकासकाकडून बनवण्याची कार्यवाही सुरू आहे, 1 वर्ष झालं. अध्यक्ष महोदय, किती काळ वाट बघणार? इथं उत्तरात म्हटलं की 2020 नवीन UDCPR जाहीर झाला म्हणून तांत्रिक छाननी चालू आहे. अध्यक्ष महोदय, UDCPR जर जाहीर झाला तर त्याच्यातून कोणाचा FSI कमी झाला का? विकासकाचा FSI कमी झाला होता का? याचा उत्तरात काही मेन्शन नाहीये. आणि मग अध्यक्ष महोदय, हा विकासक जो आहे हा विकासक माझ्या मते काम करण्यासाठी लायक नाही, त्यामुळे याची हकालपट्टी केली पाहिजे. शासनानं इतका अक्षम्य अशा पद्धतीची कुचराई करणारा ठेकेदार आहे, याला तात्काळ त्याची हकालपट्टी केली पाहिजे आणि तात्काळ नव्या निविदा मागवल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जवळपास 450-450 फेऱ्या दिवसाला होत आहेत या एस टी डेपो मधून. प्रश्न आता अध्यक्ष महोदय हा आहे की 450 फेऱ्या जिथून होत आहेत तिथं काय सुविधा या ठिकाणी देत आहे? अगदी तुटपुंज्या सुविधा चालल्या आहेत, लोकांची बोंब आहे रोजच्या रोज, आणि त्यामुळे या ठेकेदारानं अद्यापर्यंत कुठल्याच कामाला जर सुरुवात केलेली नाही तर या ठेकेदाराचा हा ठेका तात्काळ शासन रद्द करणार का? आणि नव्यानं किती कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय या कामाला सुरुवात होणार? आणि या सगळ्या कामाला ज्यांनी विलंब केला त्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती शासन कारवाई करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्याच्या बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेअंतर्गत राज्यामध्ये 13 ठिकाणी साधारणपणे
पुनर्बांधणी सार्वजनिक खाजगी सहभागातून म्हणजे पीपीपी मॉडेल याप्रमाणे मान्यता देण्यात आलेली होती महामंडळाच्या ठरावाप्रमाणे आणि त्याच्यामध्येच आपल्या पनवेलच्याही बसस्थानकाचं बसस्थानक आगार कार्यशाळा आणि आस्थापनांची पुनर्बांधणी या सर्व बाबींना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती आणि साधारणपणे 235 कोटी रुपयांचा हा पीपीपी मॉडेलवरचा प्रकल्प त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, आता जसं सन्माननीय सदस्य महोदय ठाकूर साहेबांनी सांगितलं, इडूस पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड याचं निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि विकास काला 28 मार्च 2018 मध्ये स्वीकृती पत्र देण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा या सगळ्या विषयाचं ब्रीफिंग घेतलं तर थोडस उशीर होण्याची दोन कारण होती. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट होतं आणि याची ही जी काही कॉस्ट आहे 235 कोटी रुपयाची, तर याच्यावर मुद्रांक शुल्क हे किती आकारायचं? रुटीन प्रोसेस मध्ये आपलं 5-6% असतात आणि विकासकाचं म्हणणं होतं की बाबा हा 30 वर्षाच्यासाठी फक्त करार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा काही कालावधी निश्चितपणे त्या ठिकाणी गेलेला ही वस्तुस्थिती आहे. तत्राप याचाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि विकासाचा करारनामा संपन्न करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही पण वस्तुस्थिती की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने ते काम सुरू व्हायला पाहिजे होतं किंबहुना आतापर्यंत ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये उशीर झालेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे कोण कंपनी आहे मेसर्स इडूस पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, तर यांना या संदर्भातला कारणे दाखवा नोटीस त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ताबडतोबीने जर ते काम सुरू झालं नाही तर जसं सन्माननीय सदस्य ठाकूर साहेबांची जी अपेक्षा आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की 4-4 वर्ष जर प्रकल्प सुरू होत असेल, काम चालू होत असेल, काम पूर्ण होत असेल तर त्या ठिकाणी प्रवाशांना अनेक असुविधांना तोंड द्यावं लागतंय. अर्थात आजची ही परिस्थिती तिथले काय बसस्थानकाची आहे त्याची पण मी माहिती त्या ठिकाणी घेतली आणि आपली जी काही अपेक्षा आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं काम जर सुरू झालं नाही तर हा या प्रकल्पाच्या ज्या काही करारनाम्यामध्ये अटी शर्ती आहेत त्याप्रमाणेच ते काम पूर्ण केलं जाईल आणि संबंधित जे कोण एजन्सी असेल त्याला जर ते काम करायचं नसेल तर जी काही शासकीय पद्धत आहे त्या उद्या कोणाला संधी उपलब्ध व्हायला नको आणि म्हणून नोटीस आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं टर्मिनेशन करण्याची जरी गरज पडली तर ते कॉन्ट्रॅक्ट रद्दबादल केलं जाईल आणि याच्यामध्ये ज्याने कोण उशीर केलेला असेल तर त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. ठाकूर साहेब बोला. सन्माननीय मंत्री महोदयांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सांगितलं की प्रोसिजर पूर्ण करून या कंत्राटदारावरती कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे की त्याला आपण कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. आता कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर शेवटी एक आपण त्याच्याबरोबर एक अग्रीमेंट केलेलं आहे आणि त्या अग्रीमेंटच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्तीचा आपल्याला अवलंब करावाच लागेल. पण अध्यक्ष महोदय, अक्षम्य अशा पद्धतीची दिरंगाई आहे. म्हणजे आपण म्हणाला की मुद्रांक शुल्क किती असावं हे ठरवण्यासाठी जर वेळ जातोय. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये वारंवार आपल्याला या सभागृहाला अनुभव आलेला आहे की लोकांनी किती खसा खायच्या शासनाच्या सगळ्या प्रक्रियेमधल्या दिरंगाईच्यासाठी. आणि अध्यक्ष महोदय, कंत्राटदारानं तरी कुठल्या अटीचं असं पालन केलेलं आहे की त्याला आपण याच्यामध्ये कारण दाखवा नोटीसच्या नंतर त्याला काही सहानुभूती दाखवणार आहोत. त्यामुळे किती कालावधीमध्ये आता ही नोटीस दिल्यानंतर किती कालावधीमध्ये पुढची प्रक्रिया पूर्ण करणार आणि किती कालावधीमध्ये हे काम सुरू होईल हे काय माहिती असण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्यांनी कोणी या संदर्भामध्ये या सर्व कंत्राटाला किंवा या काम सुरू व्हायला
उशीर केलेला आहे, या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कोणत्या पद्धतीने कारवाई करणार याची माहिती अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांकडून मिळावी. अध्यक्ष महोदय, मी हेच या ठिकाणी सांगितलं की करारनाम्याच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींप्रमाणे आपल्याला शेवटी हे आपलं कायद्याचं राज्य आहे, त्या पद्धतीप्रमाणे त्याला नोटीस देणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, एक नैसर्गिक न्याय तत्वानुसार आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार. आणि ऑलरेडी नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कालावधी दिला असेल की तुमचं म्हणणं मांडा, त्या कालावधीमध्ये त्यांचं म्हणणं आलं आणि ते जर योग्य नसेल तर ताबडतोबीने, शेवटी प्रवासी हे आपलं त्या ठिकाणी दैवत आहे आणि म्हणून या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं अतिशय लवकरात लवकर अगदी शोकॉज नोटीसचं उत्तर तपासून घेण्यात येईल आणि कायदेशीर मार्गदर्शन घेऊन ताबडतोबीने त्या ठिकाणी कारवाई केली जाईल.